उद्धव ठाकरे आता बोलले आणि शिवसेनेनं ताकद दाखवून द्यावी आता या सगळ्यांना असंही बोलले. म्हणजे काय मला एक कळत नाही, त्यांची अडचण काय होते, काय त्यांना प्रॉब्लेम होते? म्हणजे राजसाहेब भाषण करतायत, कसं भाषण त्यांना करता येत नाही ही त्यांची अडचण आहे का? राजसाहेबांना जो प्रतिसाद मिळतोय त्यामुळे सगळा झळफळाट होतोय ही त्यांची अडचण आहे. रोज घेऊन एकच बोलायचं की मनसेची लायकी नाही, काय मनसेचं हिंदुत्व बोगस आहे. आणि मला असं वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राच्या समस्या पण खूप आहे, त्याच्याबद्दल त्यांनी थोडं बोलावं. रोज मनसेबद्दल बोलून काय मिळणार आहे? आणि तुम्हाला आता शिवसैनिक उत्तर देणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना सांगितलं. चांगलं आहे, आम्ही वाट बघतोय उत्तराची. पहिला एक प्रश्न काय तो एकदा समजून घेऊ दे त्यांना आणि मग उत्तर द्यायला सांगा. अजून काही कोणाला मैदान एकदम सज्ज झाले? हो निश्चितपणे, मला असं वाटतं. आणि ज्या प्रकारचा प्रतिसाद आम्ही बघतोय आज संभाजीनगरमध्ये पण आज आम्ही फिरलो, जे भगवमय वातावरण झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं अनेकांच्या पोटात दुखायला लागलं आहे. आणि शिवसेनेची पोटदुखी तीच झालेली आहे की काय झालं, एकतर शिवसेनेचा मुळात अडचण अशी झाली की हे झालेले निओ सेक्युलर ज्याला आपण म्हणतो नवीन पुरोगामित्व झालेलं, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर त्यांचं सगळं चांगलं चाललेलं आणि राजसाहेबांच्या सभेनंतर त्यांना अचानक जी आठवण झाली की अरे आपण हिंदू आहोत, सन्मान्य बाळासाहेबांनी सांगितलं होतं मशिदीवरचे बोंगे काढायचे आणि हे आता मनसे घेते, त्यामुळे नेमकं काय करावं अशी एक गोंधळलेली परिस्थिती आहे. त्यामुळे रोज काही ना काही बोलावं लागतंय, चांगली गोष्ट आहे आणि आम्ही त्याचं स्वागत. मला पण नवहिंदू म्हटलेलं आहे, नवहिंदू आणि नवीन हिंदुत्व. नाही असं आहे की तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला रझा अकादमीच्या गुंडांनी मुंबईमध्ये हायडूस घातलेला त्यावेळेला हे सगळे शेपटी घालून घरी बसलेले, जे आज आम्हाला नव हिंदू किंवा काय जे म्हणतायत ना हे सगळे शेपटी घालून घरी बसलेले, एकही जण रस्त्यावर उतरला नव्हता आणि त्यावेळेला फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरलेली. बरं मुद्दा तुमचा आहे म्हणताय ना, बाळासाहेबांचा मुद्दा आहे, मग आता मशिदीवरचे भोंगे काढायला अडचण काय आहे? ते सोडून सगळं बोलायचं. मूळ मुद्दा काय आहे की जे अनधिकृत भोंगे मशिदीवरचे आहेत ते तुम्ही उतरवणार आहात की नाही त्याचं उत्तर द्यायला लागू नये म्हणून या प्रकारच्या टीका टिप्पणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल केल्या जातात. खैरे चंद्रकांत खैरेंना तुम्ही सकाळी टीका केली होती, त्याच्यावर खैरे साहेब म्हटले की संदीप लहान आहे, त्यांनी त्यांचं पाहावं आमच्यावर. मी लहान नक्की आहे पण मी अपग्रेडेड आणि अपडेटेड व्हर्जन आहे, ते मोठे आहेत आणि आउटडेटेड व्हर्जन आहे. ठीक थँक्यू.